नमस्कार, मी ज्योती जैन. आज आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत ऍक्शन वर्ड, लिसन अँड ऍक्ट, ऐका आणि कृती करा. इथे विद्यार्थ्यांना आपण इंग्रजीमधून सूचना देणार आहोत आणि त्या सूचनेनुसार त्यांनी कृती करायची आहे. त्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांना आपण ऍक्शन वर्ड व त्याचे मराठी अर्थ समजावून देऊया. तुम्ही म्हणाल मराठी अर्थ कशासाठी, तर मराठीतून दिलेल्या सूचना विद्यार्थ्यांना पटकन कळतात, कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि ती त्यांच्या परिचयाची आहे. म्हणून मराठीतून दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी योग्य कृती सहजतेने करतो. इथे इंग्रजीमधील ॲक्शन वर्ड हे त्यांच्यासाठी नवीन आहे. इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ जर त्यांना माहीत असेल तर ती कृती ते योग्य रीतीने करतील आणि ती कृती करताना त्यांना आनंद होईल आणि इंग्रजी भाषेची भीती मनातून निघून जाईल आणि इंग्रजी भाषा शिकण्याची आवड निर्माण होईल. चला तर मग खालील PPT मधील ॲक्शन वर्ड व त्याचे मराठी अर्थ लक्षपूर्वक पहा, ऐका आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगा.